नमस्कार, डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लोटे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, परिसरातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते भूमिगत, 10 वर्षात 60 बिबट्यांचा मृत्यू, रानडुकरांसाठीची फासकी बिबट्यांच्या मुळावर, भरणे नाका परिसरातील दुकानांवर सरकारी हातोडा, गजबजलेल्या भरणे परिसर मकास, चिपळुणात 18 लाखाचा काच जप्त आणि पीर लोटे इथे उसळलेल्या हिंसाचाराला जबाबदार कोण, बाबाजी राव यांचा मार्मिक सवाल। सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे 16 जानेवारी रोजी उसळलेल्या हिंसाचाराचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले। आंदोलकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसांनी आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केल्याने या परिसरातील गावेच्या गावे ओस पडले। या प्रकरणावर सुक्याबरोबर ओलंही जळण्याची शक्यता असल्याने अनेकांना भूमिगत राहावं लागलंय। पोलिसांनी आतापर्यंत 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील काही जणांना ताब्यात घेतलंय। ज्या ठिकाणी हा हिंसाचार घडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने या ठिकाणाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। कायद्याप्रमाणे पोलीस आंदोलकांवर कारवाई करत आहेत हे जरी खरं असलं तरी परवाच्या घटनेनं पोलिसांमध्ये निर्माण झालेली भीती अद्याप कमी झाली नाही। ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना या आंदोलनाची झळ सोसावी लागली ते पोलीस कर्मचारी या हिंसक आंदोलनाबाबत चकार शब्द बोलायला तयार नाही। केवळ कर्तव्य म्हणून हे कर्मचारी कायदेशीर कारवाईचं काम करताना दिसतायत। या धुमश्चक्रीमध्ये जखमी झालेले DYSP नांदेडकर, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर आणि अन्य कर्मचारी यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचं मूळ असलेल्या अज्ञात समाजकंटका विरोधातही पोलिसांनी गुन्हे दाखल केले, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणाची अद्याप उकल झाली नाही। गेल्या 10 वर्षांमध्ये दक्षिण रत्नागिरीमध्ये तब्बल 60 बिबट्यांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश मृत्यू बिबट्या फासकीत अडकून झाल्याचं उघड झालंय। दरवर्षी सरासरी 6 बिबट्यांचा मृत्यू होतो। वनाच्छादित कोकणामध्ये वन्य प्राणी असणं तसं विशेष नाही। या वन्य जीवांचा परिचय गावातील लोकांना असतोच, परंतु गेल्या काही दिवसापासून मनुष्य वस्तीमधील या वन्य प्राण्यांचे विशेषतः बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो। मनुष्याने या वन्य जीवांच्या अधिवासावर कब्जा करण्यास सुरुवात केल्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागले असून हेच बिबट्यांच्या जीवावर बेतू लागले। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भरणे नाका येथील इमारती दुकाने टपऱ्या तोडण्यात आल्याने पूर्वी गजबजलेल्या भरणे परिसरात भकास झालेला बघायला मिळतोय। ज्या व्यावसायिकांना अद्याप पर्यायी जागा उपलब्ध झालेली नाही त्यांचा आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे। महामार्ग चौपदरीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। 25 जानेवारीपासून चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरणारी दुकानं इमारती टपऱ्या तोडण्यास सुरुवात करण्यात आली। काही ठिकाणी व्यावसायिकांनी स्वतःहून आपली दुकानं तोडली, मात्र 1-2 ठिकाणी जागा खाली करण्यास विरोध झाल्याने त्या ठिकाणी प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली। भरणे नाका परिसरामध्ये दुकानं, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स यांची संख्या जास्त असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो, परंतु आता हे सर्व तोडण्यात आल्याने भकास झालेला बघायला मिळतोय। आओ। नक्की ना अनाधिकृत कारभट्टी व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली। निवळी कातळवाडी येथील श्रीराम बाबू डिके यांनी निवळी गावात चालू असलेल्या अत्याधुनिक बॉयलर प्लांटच्या काच उत्पादनामुळे गावात दुर्गंधी आणि प्रदूषण आहे, त्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाविरोधात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं, मात्र त्यांचा मुलगा महेश डिके याचाच कात उद्योग अनाधिकृत असल्याचं निष्पन्न झालंय. मुंबई गोवा महामार्गावरील पीर लोठे इथे विठरलेल्या आंदोलकांकडून पोलीस अधिकाऱ्यांना झालेली मारहाण ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. खेडच्या इतिहासात आजपर्यंत अशी घटना कधी घडली नव्हती. पोलीस आणि जनता यांच्यामध्ये कायम समन्वयाचे संबंध राहिले, त्यामुळे ही घटना खेड तालुक्याच्या दृष्टीनं दुःखदायक आहे. परंतु पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची वेळ आंदोलकांवर का आली? शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांच्या भावना भडकवण्याला जबाबदार कोण, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी उपस्थित केलाय. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, लोटे पोलीस दूरक्षेत्रापासून हकेच्या अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी गोवंश पाळीव जनावरांची खुलेआम कत्तल होणं ही बाब निश्चित गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी ही बाब उघडकीला आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना कळवलं होतं. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचं पोलिसांनी आश्वासन सुद्धा दिलं, मात्र 4 दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी गोवंश जनावरांची खुलेआम कत्तल करण्याचा प्रयत्न केला जातो ही बाब निश्चितच गंभीर आहे. समाजकंटकांमध्ये एवढं धारिष्ट आलं कुठून की त्यांना कायद्याची भीतीच नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. ज्या मुंबई गोवा महामार्गावरून दिवसारात्री हजारो वाहनांची रहदारी सुरू असते, त्या महामार्गापासून केवळ 100 मीटर अंतरावर गोवंश पाळीव जनावरांची खुलेआम कत्तल होणं ही बाब गंभीर आणि हिंदूंच्या भावना दुखावणारी असल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं. संशयितांची धरपकड करायला हवी होती, मात्र पोलिसांनी ही घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे समाजकंटकांचं फावलं आणि त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी कत्तल करण्याचं धाडस केलं असं म्हणायला वाव आहे. शुक्रवार दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. सकाळी 7:50 परिपाठाच्या वेळेस मतदारांसाठीची प्रतिज्ञा कल्पेश सप्पाळसर यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. लोकशाही राष्ट्रामध्ये मतदानाचं महत्व आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग या विषयावर दुपारी 2:30 चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये प्राध्यापक महेंद्र ओक यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मार्गदर्शन केलं. या चर्चासत्रामध्ये प्राध्यापिका प्रीती नायर, मेघा गोहागरकर आणि प्राध्यापक संतोष पाटील यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी या संदर्भात असणाऱ्या शंका उपस्थित केल्या. मतदार नोंदणी, मतदार याविषयी जनतेला माहिती देणे, धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणे हे भारताचा नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आणि हक्क आहे, या विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राचं सूत्रसंचालन बाळासाहेब राऊत यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान या संस्थेच्या समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ या शाळेत विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलं. पहिलीतील हिमांशु महेश तडके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून गिफ्ट व्हाउचर, आंतरराष्ट्रीय सिल्वर मेडल, आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र मिळवलं. समर्थ झांजे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 5वा क्रमांक मिळवून गिफ्ट व्हाउचर, राष्ट्रीय सिल्वर मेडल, राष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र मिळवलं. योगिता चाळकेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 16वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र आणि मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि डिस्टिंक्शन प्रमाणपत्र मिळवलं. सक्षम गावी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर 17वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र, मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि डिस्टिंक्शन प्रमाणपत्र मिळवलं. धनंजय देवडेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 17वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र, मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि डिस्टिंक्शन प्रमाणपत्र मिळवलं. रुही प्रसादेनं स्कूल लेवल गोल्ड मेडल प्राप्त केलं. इयत्ता 4थी मधील श्रवण कडव यानं स्कूल लेवल गोल्ड मेडल मिळवलं.
या विद्यार्थ्यांच्या यशाचं संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन संतोष वडके, संस्थेचे सर्व विश्वस्त सभासद, मुख्याध्यापक पाटील आणि प्राचार्य घोसाळकर यांनी कौतुक केलं. खेड येथील आंबेडकर भवन येथे झालेल्या ग्रीडिंग जपान बुशिंदी असोसिएशन कराटेमध्ये खेड भडगाव खोटे येथील माधवी हरिश्चंद्र मांडवकर ही पहिली महिला कराटे ब्लॅक बेल्ट मानकरी ठरली आहे. कराटे या क्षेत्रात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि नॅशनलमध्ये उत्तम कामगिरी करून दिनांक 3 डिसेंबर रोजी डोंबिवली येथे झालेल्या नॅशनल कराटेमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं. दिनांक 16 ते 22 जुलै 2018 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे युरोप स्वित्झर्लंड मध्ये निवड तिची झाली. सध्या ती ICS कॉलेजमध्ये प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेते. खेड येथील कोकण मुस्लिम संघातर्फे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 4थीतील अथर्व राज पाटील आणि इयत्ता 7वीतील इंदू कुमारी राम यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं. या यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षिका सार्वेकर यांचं संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष वडके, संस्थेचे सर्व विश्वस्त सभासद मुख्याध्यापक पाटील आणि प्राचार्य घोसाळकरांनी अभिनंदन केलं. रोटरी क्लब ऑफ खेडतर्फे शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी आणि रविवार दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे कैलासवासी आत्माराम शंकर चिखले स्मृती तालुकास्तरीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तरी विद्यालय आणि महाविद्यालयातील संघांनी भाग घ्यावा असं आवाहन रोटरी क्लबच्या वतीनं करण्यात आलंय. प्रत्येक विद्यालयानं आणि महाविद्यालयानं प्रशालेचं नाव, संपर्क, एकांकिकेचं नाव, लेखकाचं नाव सोबत दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांची यादी 3 प्रतीमध्ये प्रवेश अर्जासोबत जोडायची आहे. सदर प्रवेश अर्ज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी पर्यंत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल इकडे पाठवावी. पहिल्या क्रमांकाला 4001, दुसऱ्या क्रमांकाला 3001 आणि तिसऱ्या क्रमांकाला 2001. तसेच दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, उत्कृष्ट कलाकार, पुरुष आणि स्त्री प्रत्येकी 1001 अशी पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक कलाकाराला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा प्रवेश फी 200 रुपये. प्रथम 10 एकांकिकांना प्रवेश दिला जाईल. एकांकिका मराठी भाषेतच असाव्यात. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी 1 तास वेळ दिला जाईल. एकांकिका कमीत कमी 30 मिनिटं तरी असावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सादरीकरणाचा दिवस संघाला कळवण्यात येईल असं अध्यक्ष विश्वास सोमण, सचिव सचिन कर्वा आणि प्रकल्प प्रमुख डॉक्टर अजित भोसले यांनी कळवलंय. खेड येथील गोळीबार मैदान येथे रविवार दिनांक 27 जानेवारी रोजी हिंदू जनजागृती समितीतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करणाऱ्या खेड येथील हिंदू राष्ट्र जागृती सभेत हिंदुत्व निष्ठांचा निर्धार करण्यात आला. देशातल्या हिंदूंनी संघटित होऊन हिंदू राष्ट्र निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही असं यावेळी हिंदू जनजागृती समितीचे मनोज खांडे यांनी सांगितलं. यावेळी सुरेश शिंदे, स्वाती खाडे यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली काही वर्ष यांना त्या कारणानं रखडलेला चिपळूण येथील 769 सदनिका आणि 53 व्यापारी गाळे असलेला म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याचे संकेत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले. दापोली तालुक्यातही म्हाडाचा गृह प्रकल्प उभारण्याची घोषणा सामंतांनी केली आहे. चिपळूण आणि रत्नागिरी शहरात 350 सीटचा आधुनिक नाट्यगृह देखील म्हाडा उभारणार आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी या कामांची निविदा निघेल अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सामंत म्हणाले, म्हाडाची चिपळूणात सुमारे 5 एकर जागा आहे. सातबाऱ्यावर म्हाडाचीच मालकी आहे. शेतकरी आणि म्हाडामध्ये वाद असल्याने हा प्रकल्प रखडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 12 वर्षांपूर्वी 60-40% फॉर्म्युला मांडला होता. तो फॉर्म्युला कायम ठेवून म्हाडाला प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांची मान्यता मिळाली असल्याने चिपळूण येथील रखडलेला प्रकल्प मार्गी लागेल. मृत्यूपत्रानुसार सातबारा उतारावर नावाची नोंद घालण्यासाठी 3000 रुपयांची लाच घेताना भालावली सज्जाचे तलाठी लक्ष्मण हिरामण फारडे यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं.
राजापूर तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. भालावली येथील ग्रामस्थाने त्यांच्या काकाच्या मृत्यूपत्रानुसार आणि अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील निकालानुसार भालावलीवरची गुरववाडी येथील शेतजमिनीचा सातबारा उतारावर स्वतःच्या नावाची नोंद करण्यासाठी 2018 मध्ये राजापूर तहसील कार्यालयात अर्ज सादर केला होता. काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेदरम्यान चिपळूण शहरात यशस्वी झालेल्या मेळाव्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागण्याचे संकेत मिळाले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्वतः हे संकेत दिले असल्याने रमेश कदम हेच काँग्रेसचे उमेदवार असणार हे जवळजवळ निश्चित झालंय. रमेश कदम यांनी नुकतीच माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी कायदा मंत्री हुसेन दलवाई यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने या संकेताला पुष्टी मिळाली. आगामी लोकसभा निवडणुकांचे राजकीय वारे सुरू झाले. कोकणात काँग्रेस पक्षाची 4 दिवसांपूर्वी संघर्ष यात्रा झाली. यावेळी राजापूर आणि चिपळूण येथे पक्षाचे मोठे मेळावे झाले. तब्बल 20 वर्षांनी काँग्रेसला मेळाव्याच्या माध्यमातून मोठी उभारी मिळाली. जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी पदभार स्वीकारता 6 महिन्यात यशस्वी केलेल्या मेळाव्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कदम यांना तातडीनं मुंबईला चर्चेसाठी बोलावून घेतलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोटे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त. परिसरातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते भूमिगत. 10 वर्षात 60 बिबट्यांचा मृत्यू. रानडुकरांसाठीची फासकी बिबट्यांच्या मुळावर. भरणेनाका परिसरातील दुकानांवर सरकारी हातोडा. गजबजलेला भरणे परिसर भकास. चिपळुणात 18 लाखाचा काच जप्त. आणि पीर लोठे येथे उसळलेल्या हिंसाचाराला जबाबदार कोण? बाबाजीराव यांचा मार्मिक सवाल. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.